इयत्ता सातवी विषय गणित घटक बैजिक सूत्रे सरवसंच बावन्न जाणून घेऊया वैजिक राशींचे अवयव पाडणे आपण पूर्ण संख्यांचे अवयव पाडायला शिकलो आहोत आता बैजिक राशींचे अवयव पाडण्याची क्रिया पाहू प्रथम एक पदीचे अवयव पाहू पंधरा बरोबर तीन गुणिले पाच म्हणजे तीन व पाच हे पंधराचे अवयव आहेत तसेच तीन एक्स बरोबर तीन गुणिले एक्स म्हणजे तीन व एक्स हे तीन एक्सचे अवयव आहेत पाच टी वर्ग ही राशी पहा पाच टी वर्ग बरोबर पाच गुणिले टी वर्ग बरोबर पाच गुणिले टी गुणिले टी आता यामध्ये एक पाच टी ती, टी वर्ग पाच टी आणि पाच टी वर्ग हे सगळे पाच टी वर्गचे अवयव आहेत म्हणजे पाच टी वर्गचे हे सगळे अवयव येणार मग तुम्ही एक घ्या पाच घ्या टी टी वर्ग पाच टी पाच टी वर्ग बरोबर की नाही आता सहा ए बी वर्ग आहे आता सहाचे अवयव कसे पडणार तर सहा हे दोनच्या पाड्यात आहेत कितवे आहेत तिसरे म्हणजे दोन गुणिले तीन दोनच्या पुढे काय अवयव पडणार आहेत का नाही तीन नाही म्हणजे ते दोन गुणिले असेल दोनचे तीन गुणिले असेल तेच येणार दोन गुणिले तीन गुणिले ए गुणिले बी गुणिले बी का बी वर्ग आहे म्हणजे बीचा दोन वेळा गुणकारपदीचे अवयव पाडताना प्रथम सहगुणकाचे अवयव पाडता आले तर पाडावेत नंतर चल भागाचे अवयव पाडावेत लक्षात येते एक पदीचे अवयव पाडताना प्रथम सहगुणक जो आहे जो काय अंक असेल त्याचे अवयव पाडता येतात का बघायचं पाडता येत असतील तर पाडावेत आणि नंतर जो चल भाग आहे त्याचे अवयव पाडावेत म्हणजे जे, जे काय अक्षर असेल ते आता सर्व संच बावन प्रत्यक्षात सोडूया खालील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहा हा पहिलं गणित आहे दोनशे एक एचा गण बीचा वर्ग आता या दोनशे एकचे बघा या ठिकाणी एकक स्थान आहे त्याच्यामध्ये एक आहे म्हणजे दोन्ही भाग जात नाही मी सुरुवात दोनपासूनच करतो कधी कारण एकनी भाग लागतच असतो प्रत्येक संख्येला म्हणून दोन्ही तर या ठिकाणी दोनने जाऊ शकत नाही मग तीन तीनची कसोटी ती आपल्याला माहिती आहे की अंकांची बेरीज करा दोन आणि एक तीन तीनच्या पाड्यात आहेत किंवा तीननी भाग जातो म्हणून या ठिकाणी तीननी भाग जातो आहे तीन साय अठरा बाकी रेली दोन दोनाच्या पुढे एक म्हणजे एकवीस एक तीन सत्ता एकवीस म्हणजे तीन गुणिले सदुसष्ट हे या दोनशे एकचे अवयव आहेत त्याच्या पुढे काय अवयव पडणार आहेत का नाही पडणार आता पुढे आपल्याला या दोनशे एक ए घन बी वर्गाचा अवयव पडताना आपल्याला तीन गुणिले सदुसष्ट ए या सहगुणकारचे मिळाले आता चलाचे काय एचा घण आहे म्हणजे एचा किती वेळा गुणाकार एक दोन तीन ए गुणिले ए गुणिले ए आणि बीचा वर्ग म्हणजे दोन वेळा बी लिहिले बी गुणिले बी म्हणजे दोनशे एक एचा घण बीचा वर्ग ह्याचे अवयव काय येणार तीन गुणिले सदुसष्ट गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले बी गुणिले बी दुसरं गणित एक्क्याण्णव एक्स वाय टीचा वर्ग एक्क्याण्णवचे अवयव बघा दोन्ही भाग जाणार नाही ना तीननी बघूया नऊ आणि एक दहा म्हणजे दहा काय तीनच्या पाड्यात नाही किंवा तीननी भाग जात नाही म्हणून तीनही नाही चारने जाणार नाही कारण चार ही समसंख्या आहे समसंख्येनी भाग कधी जातो जेव्हा समोरची संख्या सम असेल तर पाचनी नाही जाणार पाचची कसोटी माहिती आहे एकक्सनी शून्य पाच पाहिजे सहाने नाही जाणार समसंख्या आहे सातने भाग जातो आहे कारण सात एके सात सात्रिक एकवीस कारण बाकी राहिली दोन दोनच्या पुढे एकवीस झाले सात्रिक एकवीस नाही तेरा सात ते एक्क्याण्णव हे आपल्याला पाडे पाठ आहेत ठीक आहे आता आपल्याला एक्क्याण्णव एक्स वाय टी वर्गचे अवयव पाडताना आपल्याला एक्क्याण्णवचे मिळाले आहेत आता चलाचे बघूया सात गुणिले तेरा गुणिले एक्स गुणिले वाय गुणिले टी वर्ग आहे म्हणून दोनदा टी लिहिले टी गुणिले टी तिसरं गणित चोवीस एचा वर्ग बीचा वर्ग चोवीसचे अवयव पाडूया पहिल्यांदा चोवीसला दोन्ही भाग जातोय बघा बे एक के बे बे दोन्ही चार म्हणजे दोन गुणिले बारा बाराची परत पुढे भाग भाग पडू शकतात ना अवयव पडू शकतात दोन गुणिले दोन गुणिले सहा पुन्हा सहाचे अवयव पडू शकतात दोनच्या पाड्यात आहेत ना सहा म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन आता मात्र ह्या कुणाचाही अवयव पडणार नाही कारण हे मूळ संख्या आहे ना दोन आणि तीन आता आपल्याला सहगुणकाचे अवयव मिळाले आता चलाचं बघू आपण म्हणजे कसं होईल हे लिहिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन चोवीसचे आता ए वर्ग म्हणजे ए गुणिले ए आणि बी वर्ग म्हणजे बी गुणिले बी म्हणजे चोवीस ए वर्ग बी वर्गचे अवयव दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले ए गुणिले ए गुणिले बी गुणिले बी टी आर वर्ग एसचा घन आता याच्यामध्ये आपल्याला काही इतर सगुणक दिसत नाही म्हणजे एक आहे चलाचे अवयव होतील काय होतील या ठिकाणी चलाचे चवय दिसतात बघा काय होणार आहेत टी आर गुणिले आर कारण आरचा वर्ग आहे आणि एसचा घन आहे म्हणून एस गुणिले एफ गुणिले एस, एस। म्हणजे टी आर वर्ग एस चा घन याचे अवयव येणार टी गुणिले आर गुणिले आर गुणिले एस गुणिले एस गुणिले एस झालं आपलं सराव संच सोडून आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद